स्टॉक मार्केटमधून कमवलेला पैसा किराणा मालाच्या दुकानामध्ये इन्व्हेस्ट करतोय, हा लवकरच सगळा पैसा संपवणार असं राधाकृष्ण दमानींना अनेक लोक म्हणत होते. पण आज ती आयडिया डीमार्टच्या स्वरूपात कन्व्हर्ट झाली. HDFC, ICICI, SBI सारख्या फुल सर्व्हिस ब्रोकरना टक्कर देत एक डिस्काउंट ब्रोकर उदयाला आला. नितीन कामत लवकरच सगळे पैसे घेऊन फरार होणार असं सर्वांना वाटत होतं. पण आज तीच झिरोदा कंपनी इंडियातील नंबर 1 कंपनी बनली. असंच राकेश झुंझुनवाला आता एअरलाईन बिझनेसमध्ये उतरत आहेत. हा बिझनेस चालेल का? खूप सारे लोक याला क्रिटिसाइज करतायत. हा सगळा पैसा बुडणार, लवकरच झुंझुनवालांचा विजय माल्या होणार अशा सुद्धा अनेक कमेंट, लाखो कमेंट येत आहेत. पण हे असं होईल का? आता लोक म्हणतील तू तर सक्सेसफुल लोकांची उदाहरणं देतोयस, जेट एअरवेजचं काय, विजय माल्याचं काय, म्हणजेच किंग फिशरचं काय, सगळ्या एअरलाईन्स आता डब घ्यायला आलेत, आता झुंझुनवाला काय करणार, यांना एअरलाईनचा काय एक्सपिरियन्स आहे, तो बिझनेस चालवू शकतील, 100% चालवू शकणार नाहीत असं अनेक लोकांचं मत आहे. पण याच्यामध्ये खूप मोठा कॅच आहे. हा जर व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना, तर गॅरंटी देऊन सांगतो बिझनेस स्किल तुमचे 101% डेव्हलप होणार. खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला यातून शिकायला मिळणार. आणि हो, व्हिडिओ जर 100% आवडला ना, तर एक लाईक तर तुम्ही करायलाच हवं, कारण खूप जास्त आम्ही एफर्ट्स घेतो आहे. अशा व्हिडिओजना तुमचा आम्हाला सपोर्ट मिळायलाच हवा. हा व्हिडिओ दाखवून देईल की मराठी माणसाला सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि जर आवडला नाही तर हक्काने डिसलाईक करू शकता. झुंझुनवाला सुरू करत आहेत अकासा एअरलाइन्स. याच्यामध्ये ते 260 कोटी रुपये इन्व्हेस्ट करत आहेत, ज्यामुळे त्यांना 40% स्टेकसुद्धा मिळणार. येत्या 4 वर्षामध्ये 70 एअरलाइन्स ते बाय करणार, ज्याची कॅपॅसिटी असेल 180 सीट्स. जर मी तुम्हाला म्हणालो मला स्वतःला हॉटेल सुरू करायचं आहे, तर तुम्ही म्हणाल यार तू फायनान्समध्ये काम करणारा माणूस, स्टॉक मार्केटमध्ये, इन्शुरन्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, तुला हॉटेलचा काय एक्सपिरियन्स? एक तर हॉटेलचा एक्सपिरियन्स नाही, दुसरी गोष्ट त्या रिलेटेड माझ्याकडे काही एज्युकेशन नाही, मग मी कसा सक्सेसफुल होणार? 101% मी त्याच्यामध्ये फेल होणार. पण राकेश झुंझुनवालांना सुद्धा एअरलाईनचा एक्सपिरियन्स नाही, ते कशाप्रकारे हे सस्टेन करू शकतील हे थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिली गोष्ट, तुम्ही म्हणाल 260 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेत म्हणजे पैसा बुडणार, कारण ऑलरेडी एअरलाईन्स लॉस मेकिंग आहेत. आता सध्या जर बघितलं ना, तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इंडिगोचा सर्वात जास्त मार्केट शेअर आहे. खालच्या 2 एअरलाईनला जरी एकत्रित केलं तरीसुद्धा जास्त मार्केट शेअर इंडिगोचा आहे. पण ही एवढी मोठी कंपनी आत्ता लॉस मेकिंग आहे, मग आकासा एअरलाईन कशा प्रकारे सेटल होईल आणि चांगलं प्रॉफिट कमवू शकेल हे थोडंसं आपण बघणार आहोत. राकेश झुंझुनवालांनी जे 260 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले ते त्यांच्या नेटवर्थपैकी 1%सुद्धा होत नाहीत. एक छोटंसं उदाहरण देतो, त्यांच्याकडे 35,000 कोटीपेक्षा जास्त त्यांची नेटवर्थ आहे आणि त्यामधील फक्त 260 कोटी म्हणजे 1%पेक्षा कमी होतात. स्टॉक मार्केटमध्ये आपण डेली किंवा मंथली 2-3% लॉसेससुद्धा होऊ शकतात. प्रॉफिट हे होतं तो भाग वेगळा आहे, पण लॉसेस 1-2% खूप इझिली होऊ शकतात. जेट एअरवेजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट होती, ती सुद्धा यांची लॉस मेकिंग ठरली. अगदी त्याचप्रमाणे हा सुद्धा एक स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं समजून 1%पेक्षा कमी अमाऊंट जर त्यांची पूर्ण झिरो झाली तरीसुद्धा काही फरक एवढा मोठा पडणार नाही, कारण हा कम्प्लीट डायव्हर्सिफाय त्यांचा पोर्टफोलिओ होणार आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही म्हणाल आता स्टॉक मार्केट तर चांगलं चाललं आहे, आता इकडे उतरण्याची काय गरज, आता कुठे तुम्हाला पैसा कमी पडतो आहे? पण बिलकुल तसं नाही मित्रांनो. आपल्याला जर बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर मल्टिपल अर्निंग सोर्सेस पाहिजेत. वेगवेगळ्या क्षेत्रामधून त्यांना पैसा हा कमवावाच लागेल, तरच त्यांचा प्रॉपर डायव्हर्सिफाईड बिझनेस बनेल. आता सध्या ते फिल्म प्रोडक्शनमध्ये पण इन्व्हेस्ट करतायत, वेगवेगळ्या फिल्मसाठी प्रोड्यूस करण्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अशा काही कंपन्या आहेत ज्या कंपन्यामध्ये राकेश झुंझुनवालांची ॲक्टिवली इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्या कंपन्यांना ते लीड करतायत. पण बिझनेस फक्त पैसा लावून सुरू केला म्हणजे झालं नाही, त्याच्यासाठी गरजेचे असतात एक्सपर्टीज, तुमचा एक्सपिरियन्स, त्याच्या रिलेटेड नॉलेज, पूर्ण इंडस्ट्रीबद्दलची प्रॉपर माहिती आणि कम्प्लीट बिझनेस प्लॅन. हे झुंझुनवाला एकटे करू शकणार? बिलकुल नाही. म्हणूनच त्यांनी वेगवेगळे पार्टनर्स बनवले. पहिला पार्टनर एअरबीएनबी हा इंटरनॅशनल प्लेअर आहे जो काम करतो टुरिझममध्ये, हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये. आता सिम्पली जर तुम्हाला तिकीटची गरज असेल, हॉटेलची गरज असेल, तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाता, रजिस्टर करता आणि बुक करता. जो कस्टमर असेल एअरबीएनबीचा तो डायरेक्ट ट्रान्सफर होईल झुंझुनवालांच्या कंपनीमध्ये, म्हणजेच एअरबीएनबीच्या कंपनीमध्येच
एअरबीएनबीसुद्धा याची पार्टनर आहे, मालक आहे. अक्सा एअरचा जो काही फायदा होईल त्याच्यामधील काही शेअर या एअरबीएनबीला मिळणार आहे. त्यामुळे एअरबीएनबीवर ज्या इन्क्वायरीज येतील त्या मॅक्सिमम ट्रान्सफर केल्या जातील अक्सा एअरलाईनकडे. PAR कॅपिटल मॅनेजमेंट ही सुद्धा एक US बेस्ड कंपनी आहे आणि एक मोठी कंपनी आहे जी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे. पण याच्याही पुढे जाऊन एअरबीएनबी यांना बिझनेस देईल. राकेश झुंझुनवाला काहीतरी करून मार्केटिंग करून थोडा बहुत बिझनेस आणू शकतील, पण त्याला प्रॉपर मॅनेज करणार कोण? आणि त्यासाठीच एक व्यक्ती यांनी निवडला आहे आणि तो व्यक्ती म्हणजे आदित्य घोष. हो, इंडिगोचे हे प्रेसिडेंट होते. इंडिगो कंप्लीट लॉस मेकिंग कंपनी होती आणि जेव्हा हे त्याचे प्रेसिडेंट बनले 2008 साली, तिथून त्या कंपनीला प्रॉफिटेबल बनवण्याचं काम यांनी केलं. या पडद्यामागच्या खिलाडीबद्दल खूप साऱ्या लोकांना माहिती नाही. आदित्य घोष तुम्ही एअरलाईनमधला गॉडफादर सुद्धा याला मानू शकता, कारण कंप्लीट एअर इंडस्ट्री कशी वर्क होते आणि त्याला कसं प्रॉफिटेबल आपण बनवू शकतो, कशा प्रकारे या इंडस्ट्रीला अजून ग्रो करता येईल, एक्सपांड करता येईल, याची एक आणि एक खबर या व्यक्तीकडे आहे. काही वर्षातच यांनी इंडिगोचा बिझनेस डबलपेक्षाही जास्त ग्रो केला, प्रॉफिट खूप जास्त वाढवलं. ऑलरेडी कंपनी लॉस मेकिंग होती, ती प्रॉफिट मेकिंग बनवली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतातली सगळ्यात मोठी कंपनी एअर इंडस्ट्रीमधली ती म्हणजे इंडिगो, त्या कंपनीला नावारूपाला आणणारा व्यक्ती याच्याकडे आलेला आहे आणि तोच व्यक्ती याच्यामध्ये 10% पार्टनरसुद्धा आहे. एक सोपी गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचा एखादा बिझनेस असेल तो बिझनेस चालवण्यासाठी तुम्ही ॲक्टिवली एफर्ट्स घेताय, पण जर तुम्हाला स्वतःला तिकडे थांबायचं जमत नसेल तर, तुम्हाला ॲक्टिवली त्याला मॅनेज करणं जर जमणार नसेल तर तुम्ही एक व्यक्ती तिकडे नेमाल जो त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर असेल, CEO असेल, त्याला कुठलीही तुम्ही पोस्ट द्याल आणि त्याला सांगाल की तुला ती कंपनी रन करायची आहे. तुझी सॅलरी 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 50 हजार जी काही असेल ही तुझी सॅलरी असेल, पण त्यापेक्षा जर तुम्ही त्याला त्याचा पार्टनर बनवला तर, त्याला जर त्या कंपनीमध्ये 5%, 10% पार्टनरशिप दिली तर तो अजून जास्त एफर्ट्स घेईल. का घेईल? कारण कंपनीचं जर प्रॉफिट वाढलं तर त्या प्रॉफिटमधील काही रक्कम याला मिळणार आहे. अगदी त्याचप्रमाणे झुंझुनवालाने विचार करून यांना 10% भागीदारी दिली आणि आता बघू शकता एअर इंडस्ट्रीमध्ये किती मोठा बदल होऊ शकतो. जेट एअरवेजचे जे प्रेसिडेंट होते त्यांनासुद्धा राकेश झुंझुनवालांनी आपल्या बोर्डमध्ये आणलेलं आहे आणि तेसुद्धा ॲक्टिवली याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. पहिली गोष्ट, विजय माल्या खूप जास्त त्यांच्या एअरलाईनमध्ये इंटरफेअर करत होते, स्वतः ॲक्टिवली खूप सारे डिसिजन्स घेत होते आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे त्यांची लाईफस्टाईल कशी होती, त्यामुळे कंपनी अक्षरशः बुडाली. पण इकडे मात्र राकेश झुंझुनवाला फक्त फायनान्स आणणार, कंपनीला नावारूपाला आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार, पण कंपनीला मॅनेज करणं, कंपनीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज हँडल करणं या दोन लोकांवर त्यांनी सोपवलेलं आहे आणि ते याच्यामध्ये ऑलरेडी एक्सपर्ट आहेतच. एअरलाईन चालवण्यासाठी सर्वात मेजर एक्सपेन्सेस असतात ते म्हणजे फ्युअल एक्सपेन्सेस. जो फ्युअलचा खर्च येणार आहे तो खूप जास्त प्रमाणात कमी करता येणार नाही. त्यासाठी इलेक्ट्रिक प्लेन वगैरे बनतील, त्या नंतरच्या गोष्टी आहेत, कधी बनतील त्यावेळी बनतील, पण याच्यामध्ये खूप कमी कॉस्ट कटिंग करता येईल. पण सगळ्यात मोठा खर्च अजून एक असतो, तो म्हणजे तुम्हाला एरोप्लेन बाय तरी करावं लागेल, विमान खरेदी करावं लागेल, आणि ते खरेदी करताना खूप जास्त मोठ्या व्हॉल्यूममध्ये जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले डिस्काउंट्स मिळतात. आणि जर तुम्ही नॉर्मली 1-2 प्लेन खरेदी करत असाल त्यावेळी चांगला डिस्काउंट मिळणार नाही. एक ॲव्हरेज तुम्ही याची प्राईस पकडली तर 100 कोटीपर्यंत याची प्राईस जाऊ शकते, जे नॉर्मली छोट्या क्वांटिटीमध्ये बाईंग करतात त्यांच्यासाठी. पण जर तुमच्याकडे कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज असेल, मोठ्या लेवलवर तुम्ही बाईंग करणार असाल, तर याची प्राईस 50 कोटीपर्यंत येऊ शकते, म्हणजे डायरेक्ट निम्म्या दराने तुम्हाला एरोप्लेन मिळू शकतं. आणि याचाच फायदा आत्ता राकेश झुंझुनवाला यांची कंपनी घेऊ शकते. ते कशाप्रकारे, हे छोटंसं उदाहरण देऊन तुम्हाला एक्सप्लेन करतोय. एअरक्राफ्ट बनवणाऱ्या सर्वात मोठ्या 2 कंपन्या आहेत, त्यातील एक कंपनी आहे बोईंग आणि दुसरी आहे एअरबस. 2018 न्यूज आली, बोईंगचे 2 एअरक्राफ्ट्स एकाच वेळी क्रॅश झाले आणि त्या वर्षी 300 जास्त लोकांचा मृत्यू झाला. म्हणूनच बोईंग कंपनीला 2 वर्षासाठी बॅन करण्यात आलं. जसं यांना बॅन करण्यात आलं तसं वेगवेगळ्या आणि मोठमोठ्या ऑर्डर्स कॅन्सल होऊ लागल्या. $1 billion प्रॉफिट कमवणारी कंपनी लॉस मेकिंग बनू लागली, कारण प्रोडक्शन तर करू शकणार नाही, कारण सेल होणार नाही. सेल होणार नाही तर ऑलरेडी एवढा मोठा सेटअप,
लॉस मेकिंग बनू लागला, कारण त्यांचे एक्सपेन्सेस जे आहेत ते तसेच राहिले, सेल मात्र डाऊन होत राहिला, जेणेकरून कंपनी लॉस मेकिंग बनू लागली. आणि सर्वात मोठा आणि शेवटचा घाव घातला तो म्हणजे कोविडने. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या एअरलाइन्स ठप्प झाल्या, ज्याच्यामुळे सेल होणं इम्पॉसिबल बनलं. म्हणूनच याचा फायदा आता झुंझुनवालांची एअरलाइन घेऊ शकते, कारण त्याच्याकडे खूप मोठं कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे आणि खूप चीप प्राईजला हे यांना ऑर्डर देऊन चांगल्या प्रकारे निगोशिएट करून एरोप्लेन्स बाय करू शकतात. डुबणेवाले को तिनके का सहारा म्हणतात ना, तसंच आहे. बोईंगला सुद्धा आता कोणाच्या तरी मदतीची गरज आहे आणि झुंझुनवालांच्या कंपनीला सुद्धा लो कॉस्ट डीलची गरज आहे आणि दोघांसाठी ही विन विन सिच्युएशन आहे. त्यामुळे खूप कमी प्राईजला त्यांना विमान मिळू शकतात आणि जे कंपनी बोईंग बनवते त्यांना सुद्धा ऑर्डर मिळू शकते. आकाशा एअरलाईन बनवणार आहे अल्ट्रा लो कॉस्ट कॅरियर. याच्या माध्यमातून इंडियामध्ये जेवढे इतर कॉम्पिटेटर्स आहेत त्यांच्यापेक्षाही लो कॉस्टमध्ये हे तिकीट्स ऑफर करणार आहेत. इंडिगो असेल किंवा जेट एअरवेज असेल यांच्यापेक्षाही स्वस्त तिकीट तुम्हाला मिळणार आहे. म्हणून लवकरात लवकर प्लॅन करणार असाल तर करू शकता. हे कसं शक्य आहे हे थोडंसं एक्सप्लेन करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. जेव्हा घोष यांनी इंडिगो जॉईन केली तेव्हा त्यांनी पहिला फोकस केला जे एक्सपेन्सेस आहेत ते रिड्यूस करायचे. मग ते फ्युएलच्या बाबतीत असेल, जे एअरपोर्टचे चार्जेस असतील, किंवा इतर ॲडमिन एक्सपेन्सेसपासून एम्प्लॉईचं कॉस्टिंग असेल, प्रत्येक गोष्टीवर फोकस करून त्यांचे एक्सपेन्सेस डाऊन करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून जे डोमेस्टिक मार्केट आहे ते कॅप्चर करता येईल. आणि डोमेस्टिक मार्केट कॅप्चर करण्यासाठी गरजेचं असतं कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. तुमचे जे प्राइसिंग असेल, तुमची जी कॉस्टिंग असेल ती कमी झाल्यामुळे तुमच्या तिकीटची प्राईससुद्धा कमी झाली. आणि जिकडे स्वस्त तिकडे सगळे हे साधं समीकरण आहे. म्हणून हीच गोष्ट आकाशा एअरसोबत सुद्धा होणार आहे. आकाशा एअर डायरेक्ट या इंडस्ट्रीमधला जिओ बनू शकतो. जसं जिओ आला, खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळू लागल्या, अगदी त्याच गोष्टी इकडे सुद्धा होणार आहेत. कारण ऑलरेडी लॉकडाऊनमुळे सगळ्या एअरलाईन्सचं कंबार्ड मोडलं आहे. अक्षरशः सगळ्या एअरलाईन धुळीला मिळणार आहेत. त्यामुळे जेव्हा अनलॉक होईल, लोक ट्रॅव्हलिंग करू लागतील, तेव्हा प्रत्येक जण घरी बसून वैतागला आहे. दोन दोन वर्ष, तीन तीन वर्ष फ्लाईंग केलेलं नाही. मॅक्सिमम लोक फ्लाय करण्याचा प्रयत्न करतील, वेगवेगळे ठिकाणं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतील, वेगळ्या वातावरणात जाण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच ट्रॅव्हलिंग वाढेल, जेणेकरून आकाशा एअर खूप लो कॉस्टमध्ये तिकीट प्रोव्हाइड करू शकेल. पण बाकी एअरलाईन्स मात्र त्यांचे लॉसेस त्यांना भरून काढायचे आहेत. आता जरी एअरलाईन बंद असल्या तरीसुद्धा एअरपोर्टचे करोडो रुपये प्रत्येक महिन्याला या कंपन्यांना द्यावे लागतात, एअरपोर्ट कंपन्यांना. त्यामुळे त्यांचे एक्सपेन्सेस सुरूच आहेत. एम्प्लॉई त्यांचे काम करतच आहेत, एम्प्लॉईच्या सॅलरीत सुद्धा आहेत. सगळे एक्सपेन्सेस जसे होते तसेच आहेत. म्हणूनच कंपन्या या लॉस मेकिंग आहेत. पण जेव्हा हे सगळं सुरळीत चालू होईल तेव्हा यांना तिकीट प्राईस कमी करून चालणार नाही, कारण त्यांना लॉसेस रिकवर करायचे आहेत. आणि जर यांनी तिकीट प्राईस कमी केली तर मात्र अजून मोठ्या लॉसेसना सामोरं जावं लागेल. आणि याचाच फायदा घेऊन आकाशा एअर तिकीट प्राईस कमी करेल आणि याचं कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळवेल. आणि हो, रिसर्च हवाय, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी हव्या असतील तर रिचमीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. दिलेल्या नंबरवर कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून एक डिमॅट अकाउंट ओपन करा, फ्री ऑफ कॉस्ट. सगळा रिसर्च तुम्हाला फ्री प्रोव्हाइड केला जाईल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.